मित्रांनो नमस्कार. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून एक अधिसूचना आलेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 यामध्ये बदल केलेला आहे. हा बदल इयत्ता 5वीच्या वयापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. इयत्ता 6वी ते 8वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकास इयत्ता 5वीच्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. बालक सदरची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या बालकाला इयत्ता 5वीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. मुख्य नियमामधील 10 नंतर खालील नियम समाविष्ट केले जातील. म्हणजे कलम 16 प्रयोजनार्थ काही प्रकरणांमध्ये परीक्षा आणि बालकास मागे ठेवण्याच्या कार्यपद्धतीबाबत. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता 5वी ते 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल. जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर अशा बालकाला संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षाचा निकाल जाहीर झाल्यापासून 2 महिन्याच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. जर बालक पोर्ट नियम 3 नमूद केलेल्या पुनर्परीक्षेत नापास झाले तर त्याला इयत्ता 5वीच्या वर्गात किंवा इयत्ता 8वीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही. हा होता अतिशय महत्त्वाचा बदल. कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा. या संदर्भामध्ये येणारे सर्व अपडेट यावर उपलब्ध होतील. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.